جاني جاني هان ديها بريلا تماشا أي ولا جاتني نتمسك خون مهاراشتا جارات ديوان مهاراشتا جارات ديوان جاني هندوي سوراج جرخشلا جاني هندوي سوراج جرخشلا جاني ماجا سريا ماتي سمان آدار جلا ماتي سمان آدار جلا ماجا ماتي بي روكولي واقنا نظرين ماهين جلا بڑے روٹ جلا اسا چھوڑا ہے تے جانے نہ تماس تک ہوں ماں مارا رتے دے سلطان ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر انا سے میر مارا تا مگر کروں ہندو رو دے سمرا مارا سے ساتھ انا مارا تا مگر کروں ماں دایا تمام مائی باپ رسی رکشک انا مارا تا مگر کروں جانی بیما کلا صدر کرنے کی بھی سمجھ دیلی يا ساجي،
বিশ্বনাথ জি গাউনে নানাই শাইর মহাকাম করতম আদিবান যে শাইর বড় বড় শাইর রামচন্দ্র কর্মটে নন্দরাম কর্মটে বিদর কথা বমলে সবে নামবন্ত গায়ক রোশন দাদা রাওনা নানা শাইর মহাকাম করতম আদিবান যে সরপঞ্চ উপসরপঞ্চ সবে সদস্য নানা শাইর মহাকাম করতম আমি আশা কার্যক্রম শুরু করতম জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র Oh,
We'll be right back.
शिवरायांच्या स्तवनासाठी विश्वनाथजी गावडे कोकण नमन कलावंत सचिव यांच्याकडून 251 रुपयाचे पारितोषिक आलंय. मंडळ त्याचा आभारी. धन्यवाद धन्यवाद. बघा काय करतोय हो तुम्ही गण गायला. तुझी नदी खुदूचे मुझे आता नहीं है. प्रयत्न करतोय बघा. शिव पार्वतीच्या गणा तुम्ही मन आनंदले माझे तुझ्या दर्शनाला. बाप तुम्ही आज यरणाला. बाप तुम्ही आज यरणाला. सहकारी शाहीर पहिल्यांदीच एखाद स्टेजवर गाणं म्हणतात. निलेश बातडे यांना शाहिरी मनाचा मुद्रा करतो. त्यांनी गण गावा. प्रतिस्पर्धी शाहीर आपले नरेंद्र बुवा यांना शाहिरी मनाचा मुद्रा. बुवा गाणं घेतो जरा लक्ष सांगा. Oh,
असे काट देतोय आजचा सुद्धा तू आणि काय म्हणतो बघा इसु प्यार से मेरी तरफ ना देखो प्यार हो जाए वाह तो वाह चंदा मन बावर झाल राधे पाहण्या या गो शेवटच्या बारी बुवा नमान लोटायचं असं तुम्हाला गरज असेल लग्नाची गाणी ऐकायची असती तर माझं पण ऐकावं तुमचं मनोरंजन पूर्ण करणार शेवटच्या बारीपर्यंत बारी भेट चालू झाली आहे रोहित दादा माचुले पण मी आज शेवटचा दिवस आहे नरेंद्र मोरे बुवा समोर आहे सोडणार नाही केव्हा बोलवलं आम्हाला प्रश्नाची प्रत द्यायला केव्हा बोलवलं ह्याचं स्तवन चालू झालं तेव्हा हा हो हे तुम्ही कलगी तुला नियम मला शिकवतात मी नियमाप्रमाणे बारी केली असे बुवा सांगतात आणि केव्हा झोपेत उठून नाव घ्यायचं सुनील लोकडे बुवा आमच्या प्रश्नाची प्रत तुम्ही तुमच्या प्रश्नाची प्रत घेऊन जावा म्हणजे आम्ही येणं तुला बुवा काय बोलायचं ते बिंदास बोला आवाज आवाज समोर कोण आहे याचा विचार करा धामणशातलं भारी झाली बुवा मागचं पुढचं काढू नका काढलं तर भरपूर हाय परवा एक भेटला होता
काय काढलं त्याची त्यालाच माहिती तुम्ही पण कसं काढायचं नाही हा आजच्या बारीबद्दल बोलायचं आज माचुलेवाडी या ठिकाणी बारी आहे त्या पुरतच फक्त बोलायचं बाहेरचं उन्ह बोला काढलं तर आपण सोडणार नाही आपण सांगू हा तुम्हाला बघा आता गौडन कशी हवी हे तुम्ही सांगा रोहित दादा थोडीशी चालव काय गावलेली चालल मंडळ हा थोडीशी घेतो गोवाची तुम्हाला पण बरं वाटल ना माझ्या बहिणीचा आदर करूनच बारी करणार मी तुम्हाला पण बरं वाटत का बारी कशी हवी गोवा शेवटची बारी आहे गोवा तीन चार कार्यक्रम केला पण समोर कोण तसा भेटला नाही आज भेटलाय पण सोडणार नाही या ठिकाणी गवळणीला सुरुवात करतोय लक्ष असू द्या गवळणी बाई तुला सोडणार नाही मला सोडलंच घेतोय पण गोवाची खत लावून जाणार टाइमपास नाही करणार आपण कंटाळलेलं पाहिजे माझं प्रेक्षक बघा गवळणी बाई तुला सोडणार नाही तुझ लोणी खायला देशिलीचा घराधी तुझ तुझ लोणी खायला देशील का तुझ्या दया दुधाची मटकी होय तुझी दया दुधाची मत किती हाय माझ्या दांडून फोडू काय अर्थव्यला जाऊ नका काना दांडू संबंध काय आहे तुम्हाला माहिती आहे जास्त बोलू नका तुझी दया दुधाची मत किती हाय माझ्या दांडून फोडू काय Oh,
साधेसाठी सुंदरशी शायरी गातो आनंद बघा या ठिकाणी राधा आणि काना यांचं प्रेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राधा ही कानापेक्षा आता फक्त 14 वर्षांनी मोठी होती बरोबर ना, पण आता माझ्या समोर राधा थोडीशी छोटी आहे. एक अशी आहे चालत मला तरी पण चालत हां बघा आताचं प्रेम कसं आहे, इकडं हाय तिकडं बाय आणि दुसऱ्या बरोबर पळून जाय बरोबर ना असं नकोस होय म्हण. हां आता बुवा म्हणतील टाळ्या मागून घेतात, बुवा टाळ्या पुढूनच घेतोय मी, मागून नाही घेतात. हां असं बोललं तिसरा बुवा भेटल मला बघा या ठिकाणी बघा तन्मय माचवले आर्यन माचवले याचकडून माझ्या ढोलकीवाल्याला लय प्रेम आहे. शंभर रुपयाचा पारितोषिक गेला आहे, म्हणजे त्यांचा आभार आहे. धन्यवाद. हा सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, हे आताचं प्रेम बरोबर ना. सोनूचा बाप कसा टकल्या खातोय दोन चकल्या. हा हे आताचं प्रेम बघा एक शायरी गातोय बघा. हे राधे तुझ्यासाठी झालोय मी पागल दिवाना, तुझ्यासाठी गातोय मी मुरलीवर ठिकाणा, अशी तू जवळ ये ना गडे, अशी तू जवळ ये ना गडे, ए ना 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 गडे नाही पण तो वेगळा लावू नका. हा अशी तू जवळ ये ना गडे, करू नकोस तू असा बहाणा, जाहीर आपला हे प्रेम अगर आहे आई तुला आज सोडणार नाही. हा तू काय चौथ्या बारीत काय तिसऱ्या बारीत धुमाकूळ घालायचा तो भार, मी माझ्याकडे चौथी बारी हाय तू लक्षात ठेव फक्त. हा जग जाहीर आपला हे प्रेम म्हणून करूया तुझ्या वनात जाऊन गे, प्रेम करूया एकमेकांवरती सेम, अगर हे राधे जास्त आकडू नकोस तू फक्त धरलाय तुझ्या वरती नेम. बुवा इथं गुरा हकलीत होत बरोबर ना, काय तर बोमटत पण होत आणि गुरा पण हकलीत होत इथं तुम्हाला सगळ्यांना कळलं बुवा काय गाणे म्हणत होत आणि काय बोमटत होत. माझा आवाज बसलाय तरी पण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. हा बघा प्रश्न भर बुवा वेगळा आहे, तुम्हाला सगळ्यांना समजावं म्हणून मी प्रश्न वाचून दाखवतोय. या ठिकाणी भुवानी आपल्याला प्रश्न विचारला होता, साईबाबांचे आई वडील कोण होते आणि त्यांचे शेवटी काय झाले. बघा हा भुवांचा प्रश्न होता. भुवा कान देऊ नये का, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. या दुर्गा माते समोर तुम्हाला जर खरोखर पटलं तर इथे दुर्गा माते समोर सत्य बोलायचं हे बरोबर आहे म्हणून. वा बरोबर आहे ना, खोटं बोलायचं नाही. हा बघा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. साईबाबांच्या आई वडील कोण होते आणि त्यांचे शेवटी काय झाले. बघा दादा वाजवू नकोस. हा साईबाबांचा जन्म महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथारी गावात झाला. 27 सप्टेंबर 1830 रोजी झाला. आईचे नाव अज्ञात. बघा आईचे नाव अज्ञात, वडिलांचे नावही अज्ञात, याचा अर्थ काय, त्यांना आई वडीलच नव्हते. बघा साईबाबा हे निंबाखाली प्रगट झाले. त्यांचा शेवट सर्व संघ परित्याग झाला. आणि असंभव योनीने झाला. समाधिकाळ अश्विन शुद्ध 10 शके 1839 बुवा माझ्याकडे ग्रंथ आहे. तुम्हाला जर उत्तर पाहायचं असेल तर माझ्याकडे ग्रंथ आहे. ग्रंथ पान क्रमांक 123 आणि खंड 8. बुवा तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्ही खरं मागायचं आहे 23 या समोर मी बोलतोय. आता बघा माझा प्रश्न, एक पुण्यवान राजा त्या कोणत्या स्वामीनी
10 वर्षापासून स्वतःचं रक्षण करू शकत नाही असे सांगितले ते अपराध कोणते व त्या स्वामींचे नाव व पुण्यवान राजाचे नाव काय ती उत्तर ग्रंथाच्या आधारे पुरावे सहित द्यावे वा मी जे काय बोलतोय ते तुम्हाला नीटपणे ऐकायला जातंय स्पष्ट बोलतोय तुमच्या सगळ्या फुरफुर फुरफुर करत नाही बरोबर ना काय बुवा बोलत होत कोणालाच कळलं नाही ना आम्हाला कळलं ना प्रेक्षकांना कळलं तुर 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 चाललं होत बघा सामना रंगवायचा असेल तर सामना रंगवायचा असेल तर जोडीदार या शिंग पाहिजे सामन्यात रंग घडवायचे असेल तर गाण्याच्या तोडीच तोड पाहिजे मजा लुटायची असेल तर तुम्हा प्रेक्षकांची साथ पाहिजे तर तुम्ही सामना रंगतर त्यासाठी काळाचा गडगडाट पाहिजे वाद घेतो Thank you.
प्रमोट केली यक्षगानी थांबायचं आहे जायचं नाही शेवटचा दिवस आहे आज हां जागरण झाला तरी चालेल पण गोवाची हवा काढायची आहे हां वा जास्त बोललात तर चौथी बारी माझ्या हातात आहे बारी संपवतोय धन्यवाद